नमस्कार, एम के सी एल तर्फे मी हेमंत वंदेकर सर्व विद्यार्थ्यांचे नेटवर्क पार्टनर्सचे या वेबिनारमध्ये स्वागत करतो. मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं तुम्ही या वेबिनारकरता उपस्थित आहात. मी अगदी आपली 2 मिनिटं घेणार आहे आणि विवेक वेलणकर सर यांची अगदी थोडक्यात ओळख आपल्याला करून देणार आहे. विवेक वेलणकर सर हे CAOEP या महाराष्ट्रातल्या नामांकित अशा कॉलेजमधनं पासआउट झालेले आहेत. त्यांनी MBA त्यांचं पूर्ण केलं, पण त्यांची सध्याची मुख्य ओळख म्हणजे त्यांनी एका सॅप नावाच्या महत्त्वाच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुद्धा अनेक वर्ष काम केलेलं आहे. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांची आत्ताची मुख्य ओळख म्हणजे ते 10वी 12वी आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी काउन्सिलिंग करतात. माझ्या मते हजारो विद्यार्थ्यांसमोर शेकडो प्रोग्रॅम्स त्यांचे आत्तापर्यंत झालेले आहेत, विविध माध्यमातनं झालेले आहेत. त्याचप्रमाणे सजग नागरी मंचाचे ते सध्या प्रेसिडेंट आहेत, जे लोकांसाठी काम करतं, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यामुळे मी फार वेळ न घेता सरांना विनंती करीन की त्यांनी विद्यार्थ्यांसाठीची जी 10वीनंतर करिअरची दिशा हे मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. क्षणचित्र पोस्टर्स वर साकारताना पण काळाच्या ओघात मशीन्स पुढे निघून गेली आणि हात मागे राहिले, पण मला मागे राहणं मान्य नव्हतं. मी MKCL चा क्लिक DTP कोर्स केला आणि माझी गोष्ट नव्यानं बहरली. आज मी स्वतःची DTP कंपनी चालवते. माझ्या स्वप्नांनी आता घेतली आहे उंच भरारी. थँक यू क्लिक. मोठ्या पडद्यावरची गोष्ट नेहमीच मोठी असते. लहानपणापासून बाबांना पाहत होते मोठ मोठ्या कथांचे क्षणचित्र पोस्टर्स वर साकारताना, पण काळाच्या ओघात मशीन्स पुढे निघून गेली आणि हात मागे राहिले, पण मला मागे राहणं मान्य नव्हतं. मी MKCL चा क्लिक DTP कोर्स केला आणि माझी गोष्ट नव्यानं बहरली. आज मी स्वतःची DTP कंपनी चालवते. माझ्या स्वप्नांनी आता घेतली आहे उंच भरारी. थँक यू क्लिक. मोठ्या पडद्यावरची गोष्ट नेहमीच मोठी असते. लहानपणापासून बाबांना पाहत होते मोठ मोठ्या कथांची. नमस्कार. 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पहिल्यांदा. आणि मग आता जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे येऊन उभा आहे तो म्हणजे आता 10वीनंतर पुढं काय करायचं. साधारणपणे हा निर्णय आत्ता जो घेतला जाणार आहे तो किती टक्के पडले याच्यावर घेतला जाणार आहे याची मला कल्पना आहे. मग साधारण एक 80-85% मार्क असतील तर सायन्सला जायचं, थोडे त्याच्या खाली असतील तर कॉमर्सला जायचं, आणखीन थोडे खाली असतील तर आर्ट्सला जायचं. अशा प्रकारे हा निर्णय जर घेतला जाणार असेल तर ती मात्र थोडंसं चुकीचं ठरेल असं मला विद्यार्थ्यांना अगदी मुद्दामून सांगावंसं वाटतं. याचं कारण असं आहे की 10वीला टक्के हे खूप मोठ्या प्रमाणात पडत आहेत. शाळा इंटरनल मार्क भरपूर देत आहेत, मुलांना परीक्षेसाठी 1-1 महिन्याचा अवधी परीक्षेच्या दरम्यान मिळतो, त्यामुळे टक्के खूप वाढतात. पण त्याचा अर्थ ज्या विषयात आपल्याला मार्क पडले ते सगळे विषय आपल्याला त्याच्या बेसिक्सपासून समजले असतीलच असं नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी एक विनंती अशी करणार आहे की त्यांनी एक एक्झरसाईज करावा. आपण जेवढे काही विषय 10वीपर्यंत शिकलो आहे, मराठी असेल, संस्कृत असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अल्जिब्रा, ज्योमेट्री, हे सगळे विषय एका कागदावर लिहून काढा, त्याचे 3 भाग करा. एक खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, एक मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, आणि एक अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि मग त्याच्यातले हे अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय जे आहेत ना, ते आत्ता ताबडतोब उचलून बाहेर बाजूला करा. याचं कारण असं आहे की 10वीपर्यंत चॉईस नव्हता तुम्हाला. सगळे विषय बरोबर घेऊन जावं लागत होतं, आवडो न आवडो, झेपो न झेपो. परंतु हे जर तुम्ही आत्ता बाजूला काढून टाकलेत आणि मग जे उरतात त्या विषयातनं आपण कुठे पुढे जाऊ शकतो हे जर ठरवलं तर मला असं वाटतं की याच्या पुढचा मार्ग हा जास्ती सोपा होऊ शकेल. एक छोटं उदाहरण सांगणार आहे तुम्हाला याच्या मागचं. गेल्या वर्षी असंच एक 11वी झालेले पालक आणि मुलगा माझ्याकडे आले. त्या पालकाने मला सांगितलं की या मुलाला गेल्या वर्षी 10वीला 90% मार्क होते, त्याला सायन्सला ॲडमिशन घेतली, क्लासला घातला, पण 11वीला मार्क 45%. असं का झालं याचं जेव्हा मुलाशी मी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की त्या मुलाने स्पष्टपणे मान्य केलं की मला 10वीपर्यंत पण फिजिक्स काही नीट कळलं नव्हतं, पण 10वीपर्यंत काही फरक पडला नाही, घोकायचं, पेपरात जाऊन ओकायचं,
मार्क मिळतातच, पण आता तसं होत नाही, 11वीला खूप पोर्शन वाढला. या सगळ्या प्रकारांमुळे फक्त मार्कावर आधारित जर आपण निर्णय घेणार असू तर तो चुकीचा ठरण्याची शक्यता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरा एक निर्णय कसा केला जातो, मुलांचे असे ग्रुप असतात शाळेत, मग सगळे मिळून ठरवतात अमुक ठिकाणी अमुक ब्रांचला जायचं आणि मग चालले सगळे तिकडं. असं नाही होता कामाचं, कारण प्रत्येकाला आवडतीच असेल असं नाही. आणि मग केवळ मित्रमंडळी म्हणली म्हणून, त्यांची सहवास संगत तुटायला नको म्हणून आपण जर अशी ब्रँच निवडली की जी आपल्याला जमणार नाही झेपणार नाही, तर मला वाटतं ते निश्चितपणे चुकीचं ठरेल. याचं एक छोटं उदाहरण देतो. गेल्या वर्षी एक 11वी कॉमर्स झालेला विद्यार्थी माझ्याकडे आला. त्याने मला सांगितलं की अहो मी कॉमर्स 11वी झालो खरा, पण हे काय मला झेपत नाही. मी म्हटलं काय झालं रे बाबा? नाही म्हणे खूप लिहायला असतं आणि मला एवढं काही लिहायची सवय नाही. मी म्हटलं तू आलास कसं काय कॉमर्सला? तो म्हटलं मला गेल्या वर्षी 80% मार्क मिळाले 10वीला, माझे सगळे मित्र एकत्र होते, ते म्हणले चला कॉमर्सला, मी पण गेलो कॉमर्सला. पण आता लक्षात येतं हे चुकलं. म्हणून मित्रमंडळी काय म्हणतायत, आजूबाजूचे काय म्हणतायत, शेजारी काय म्हणतायत याचा विचार न करता, मार्क काय म्हणतायत याचाही विचार न करता, आपल्याला नक्की काय आवडतंय आणि काय आवडत नाही या दोन्हीचं मूल्यमापन आपण स्वतःशी करायचं आणि त्यातनं निर्णय घ्यायचा. आता 10वीनंतर नक्की काय हो, आर्ट्स सायन्स कॉमर्स एवढेच ऑप्शन्स आहेत का? तर असं नाही आहे. 10वीनंतर अनेक ऑप्शन्स ओपन होतात. अगदी बेसिक ऑप्शन्स आपण पाहायला गेलं तर तो आहे ITI. हा पूर्णपणे टेक्निकल ऑप्शन आहे. 1, 2, 3 वर्षाचे वेगवेगळे कोर्सेस वेगवेगळे ITIs आहेत. काही ITIs गव्हर्नमेंटचे आहेत, काही प्रायव्हेट ITIs आहेत. या ITIमधनं आपण खूप चांगल्या प्रकारे जर पुढं गेलो तर अगदी डिप्लोमा इंजिनिअरिंग, तिथनं डिग्री इंजिनिअरिंगपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. लवकरात लवकर स्वतःच्या पायावर 10वीनंतर उभं राहण्याचा मार्ग हा ITIचा असू शकतो. प्रायव्हेट कंपन्याच नाही तर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, म्हणजे अगदी महावितरणपासून ST महामंडळापर्यंत आणि दारुगोळा कारखान्यांपासून रेल्वेपर्यंत सगळेजण ITIची मुलं घेतात. त्यामुळे अगदी लवकरात लवकर आपलं काहीतरी करिअर सुरू करण्याचा ऑप्शन म्हणजे ITI. असाच एक दुसरा ऑप्शन आहे 10वीनंतर, त्याचं नाव आहे 11वी 12वी व्होकेशनल. पूर्वी ह्याला MCVC किंवा किमान कौशल्य अभ्यासक्रम असं म्हणायचे. याचा मूळ प्रिन्सिपल असा आहे की 11वी 12वी 2 वर्ष विद्यार्थ्यांना एखादा टेक्निकल विषय किंवा एखादं ट्रेड याचा अभ्यास करायला लावायचा. इंग्लिश आणि मराठी हे 11वी 12वी सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्टसारखंच, बाकीचे 5 विषय मात्र ह्या एखाद्या ट्रेड किंवा टेक्निकचे. ह्या विषयामध्ये 2 वर्ष आपण पूर्ण अभ्यास केल्यानंतर 12वीची बोर्डाची परीक्षा त्या विषयात द्यायची आणि मग त्या विषयातनं पुढे आपल्याला रोजगार किंवा स्वयंरोजगाराचे मार्ग शोधायचा प्रयत्न करायचा. याचं एक उदाहरण देतो. खूप मुलांना पुढे जाऊन हॉटेल मॅनेजमेंट करायचे. आता हॉटेल मॅनेजमेंटच करायचं असेल तर त्याकरता आर्ट्स सायन्स कॉमर्स 11वी 12वी करायची गरजच नाही. हा जो व्होकेशनल किंवा MCVC किंवा किमान कौशल्य अभ्यासक्रम आहे त्याच्यातही 11वी 12वीमध्ये हॉटेल मॅनेजमेंट हा विषय आहे, की जिथं बोर्डाचं सर्टिफिकेट आपण हॉटेल मॅनेजमेंटचं घेऊ शकतो आणि मग 12वीनंतर पुढे हॉटेल मॅनेजमेंटमधली डिग्री म्हणा डिप्लोमा म्हणा आपण करू शकतो. त्यामुळे हा एक ऑप्शन उपलब्ध आहे. असाच तिसरा ऑप्शन उपलब्ध आहे ज्या मुलांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग खूप छान आहे, क्रिएटिव्हिटी आहे, त्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन फाईन आर्ट्स नावाचा कोर्स उपलब्ध आहे, की ज्या माध्यमातनं विद्यार्थ्यांना स्वतःच्या अंगातल्या या कलागुणांचा विकास करून त्याच्याही जोरावर नंतर चांगल्यापैकी एम्प्लॉयमेंट किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटचे ऑप्शन्स उपलब्ध करून घेता येतात. असा चौथा ऑप्शन आहे, तो आहे डिप्लोमा ॲग्रिकल्चर. काही वर्षांपूर्वीपर्यंत परिस्थिती अशी होती की ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरलाच जायचं आहे त्यांना 11वी 12वी सायन्स, तेही PCMB असं सगळं करावं लागायचं. अनेकांना ते विषय नाहीत पण ॲग्रिकल्चरला जाण्यासाठी पर्याय नव्हता. काही वर्षापासून एक अतिशय चांगला कोर्स सुरू झाला ॲग्रिकल्चरचा आणि तो म्हणजे डिप्लोमा ॲग्रिकल्चर. 10वीनंतरचा हा डिप्लोमा आहे. हा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर ॲग्रिकल्चरच्या डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला प्रवेश मिळतो, अशा प्रकारच्या सोयी झालेल्या आहेत. त्यामुळे हाही एक ऑप्शन उपलब्ध आहे. मुलींकरता एक खूप छान ऑप्शन आणि कदाचित या पुढच्या काळात त्या 10 पर्यंत कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे हा एक त्याच्यातला डिसॲडव्हान्टेज म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस हे दोन्ही आहेत. त्यामुळे आपण आपला त्याच्यातला अभ्यास करून अंदाज घेऊन कुठला मार्ग निवडावा ते ठरवायचं आहे.
एक मात्र नक्की की ज्या मुलांनी 10वीपर्यंत पूर्ण मराठी मीडियममधनं म्हणजे सायन्स आणि गणितसुद्धा पूर्णपणे मराठी मीडियममधनं केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी मात्र शक्यतो डिप्लोमा इंजिनिअरिंगचा ऑप्शन निवडला तर त्यांना थोडासा आणखीन इंजिनिअरिंग सोपं जाऊ शकतं. आता हे सगळं झाल्यानंतर आर्ट सायन्स कॉमर्स हे मार्ग आहेतच. आता तरीही अनेक मुलांना असं वाटतं की नाही काय झालं तरी सायन्सलाच गेलं पाहिजे तरच ऑप्शन्स उपलब्ध होतात. आता हे चुकीचं आहे. 12वीनंतर अनेक ऑप्शन्स उपलब्ध होतात जे सायन्स आर्ट्स कॉमर्स तिन्ही ब्रांचेसमधनं मिळू शकतात. एक्झाम्पल लॉ वकिली हा एक ऑप्शन असा आहे की तो 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स काही झालेला विद्यार्थी करू शकतो. 12वीनंतर 5 वर्षाचा कोर्स आहे त्याकरता एक सेपरेट CET आहे 12वीच्या वर्षी. पण त्या CET मध्ये ना आर्ट्सचे विषय आहेत ना कॉमर्सचे आहेत ना सायन्सचे आहेत. इयत्ता 10वीपर्यंत सिलेबस आहे त्याला फक्त. म्हणजे याचा अर्थ कुणीही करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वकिली हे प्रोफेशन आहे आणि त्यामुळे या प्रोफेशनमध्ये तुम्ही किती चांगलं काम करता त्याच्यावर तुमचं इन्कम अवलंबून आहे. म्हणजे तासाला 1 लाख रुपयापासून ते वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमवणारे वकील आहेत. फक्त ह्या फील्डमध्ये जायचं असेल तर आपल्याजवळ थोडंसं लॉजिक थोडंसं पब्लिक स्पीकिंग आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जास्ती लिहायची वाचायची आवड ह्या गोष्टी असण्याची गरज आहे. असंच दुसरं एक फील्ड आहे जे आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना उपलब्ध होतं त्याचं नाव आहे हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना 12वीनंतर जाण्याकरताच्या 3 संधी उपलब्ध असतात. एक राष्ट्रीय स्तरावरची प्रवेश प्रक्रिया नॅशनल CET ज्याच्यातनं देशातल्या 50-52 कॉलेजमधल्या ॲडमिशन्स होतात. ह्या CET मध्ये कुठलंही आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विषय नाहीत तर इयत्ता 10वीपर्यंतचे विषय आहेत. याच्यात नाही जमलं तरी हरकत नाही, महाराष्ट्र सरकार आणखीन वेगळी CET घेतं ज्याच्यातनं महाराष्ट्रातल्या 10-12 कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. ह्या CET ला परत हेच विषय आहेत. तेही नाही झालं तरी चिंता करण्यासारखं काही नाही. 12वी आर्ट्स 12वी कॉमर्स 12वी सायन्स 12वी व्होकेशनल कोणीही झालेल्या विद्यार्थ्याला 12वीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा उपलब्ध आहे जो 3 वर्षाचा आहे. त्याला कुठली CET नाही काही नाही, फक्त 12वीच्या बोर्डाच्या मार्कावर प्रवेश आहे. उत्तम करिअर एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्ही देणारं. पण फक्त एक त्याच्यातला ड्रॉबॅक लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे त्यांना प्रचंड प्रमाणात फिजिकल एफर्ट्स शारीरिक कष्टांची ही सवय करून घ्यावी लागेल. कारण वेळेला 12 तास 14 तास 16 तास 18 तास 20 22 तास सुद्धा शारीरिक कष्ट करण्याची ज्यांची तयारी आहे त्या विद्यार्थ्यांना हा कोर्स उत्तम जमू शकतो. ज्यांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 12वीनंतर अनेक क्षेत्र ओपन होतात. असा एक समज आहे की IIT पवईत जायचं असेल तर फक्त सायन्समधनं जायला लागतं, जेई मेन्स जेई ॲडव्हान्स्ड, असं नाही आहे. 12वी कॉमर्स 12वी सायन्स 12वी आर्ट्स कोणताही विद्यार्थी IIT पवईत जाऊ शकतो जर त्यांनी डिझायनिंग करिअर निवडलं तर. कारण IIT पवईमध्ये डिझायनिंग स्कूल सुरू झालं आहे जिथं प्रॉडक्ट डिझायनिंग कम्युनिकेशन डिझायनिंग अशा प्रकारचे सब्जेक्ट्स आहेत आणि त्यांची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. आणि त्या एंट्रन्सला कुठलेही सायन्स कॉमर्स आर्ट्सचे विषय नाहीत तर अतिशय साधे सोपे विषय आहेत. तिथं मुलांचं ड्रॉइंग मुलांची क्रिएटिव्हिटी ही बघितली जाते आणि मग IIT पवईतसुद्धा डिझायनिंगमध्ये कोर्स करण्याची संधी मिळू शकते. अशीच एक राष्ट्रीय नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था म्हणजे NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद किंवा NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई यांचेसुद्धा वेगळ्या एंट्रन्स आहेत प्रत्येकाच्या आणि त्यातनं विद्यार्थ्यांना डिझायनिंग फील्डमध्ये जाता येतं. फक्त ड्रॉइंग आणि क्रिएटिव्हिटी स्किल्स एवढ्या 2 गुणांवर तो डिझायनिंग स्किलमध्ये डिझायनिंग फील्डमध्ये जाऊ शकतो. मात्र या फील्डमध्ये कॉस्ट थोडीशी जास्त आहे हे समजून घेण्याची गरज आहे. ड्रॉइंग किंवा क्रिएटिव्ह असणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक फील्ड उपलब्ध आहे त्याचं नाव आहे डिग्री फाईन आर्ट्स. जे स्कूलचं नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल मुंबईच्या, या जे स्कूलमध्ये आणि अशा आणखीन 10 संस्थांमध्ये जर आपल्याला 12वीनंतर प्रवेश हवा असेल फाईन आर्ट्समध्ये तर आपल्याला निश्चितपणे प्रवेश मिळू शकतो जर आपण ती CET दिली तर. ती CET डिपार्टमेंट ऑफ आर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र घेतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात कुठलेही आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विषय नाहीत, फक्त 4 ड्रॉइंगचे पेपर आहेत. म्हणजे एवढ्या एका गुणाच्या जोरावर
आर्ट्स कॉमर्स सायन्स 12वी झालेल्या विद्यार्थी हा उत्तमपणे डिग्री फाईन आर्ट्समध्ये जाऊ शकतो. आणि आज मल्टीमीडिया ॲनिमेशनसारखं जे फील्ड आहे आय टी क्षेत्रातलं, त्याच्यामध्ये हे BFA झालेली मुलं अतिशय चांगलं काम करू शकतात याची वस्तुस्थिती आहे. अशाच प्रकारचा एक कोर्स आहे मास कम्युनिकेशन जर्नालिझम. आत्ता प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडिओ मीडिया आणि सगळ्यांच्या वर ताण केलेला सोशल मीडिया, याच्यातनं मास कम्युनिकेशन करण्याच्या अनेक संधी आहेत. परंतु हाही कोर्स हा 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही विद्यार्थ्याला 12वीनंतर ओपन होतो, ज्याच्यामध्ये डिग्री इन मास कम्युनिकेशन करता येतं. BBA, BBM किंवा BBAIB असे मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, बॅचलर्स मॅनेजमेंटचे, जे 11वी 12वी आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही विद्यार्थ्याला करता येतात. मात्र फक्त BBA किंवा BBM करून काम भागणार नाही, या विद्यार्थ्यांना पुढं MBA करावं लागेल, तेही चांगल्या संस्थेतनं करावं लागेल, जेणेकरून त्यांचं करिअर हे उत्तम होऊ शकेल. ज्यांना IT क्षेत्रात जायचं आहे 12वीनंतर, त्यांच्याकरतासुद्धा ऑप्शन्स आहेत. जसा एक ऑप्शन आहे तो आहे BCA किंवा BBA CA. या ऑप्शनचं वैशिष्ट्य म्हणजे 3 वर्षाचा हा कोर्स आहे. आर्ट सायन्स कॉमर्स सगळ्यांना ओपन आहे. आणि या कोर्सनंतर जर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालेली असेल तर तुम्हाला अतिशय चांगला जॉब हा मिळू शकतो. मात्र प्रोग्रॅमिंग आपल्याला चांगलं आलं पाहिजे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे विद्यार्थ्यांना, 11वी 12वीच्या या 2 वर्षात, आत्ता जसं तुम्ही 10वीला MSCIT केलं तसं 11वी 12वीच्या 2 वर्षात एखादी लँग्वेज, शक्यतो सी लँग्वेज, ही जर तुम्ही 1-3-4 महिने शिकलात, ज्याची पण सोय आपल्या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये उपलब्ध आहे, आणि ही फक्त शिकण्याकरता शिका, सर्टिफिकेशन वगैरे याच्यासाठी सुद्धा शिकली नाही तरी चालेल, फक्त आपल्याला प्रोग्रॅमिंग आवडतं का, जमतं का, झेपतं का हे आपण समजून घेतलं, आणि जर ते आवडलं आणि जमलं आणि झेपलं हा कोर्स केल्यानंतर, तर आपल्याला उत्तमपैकी BCA सारख्या कोर्समध्ये जाता येऊन IT इंडस्ट्रीत जाता येऊ शकतं. IT इंडस्ट्रीत जाण्याचा आणखीन एक मार्ग MKCLने उपलब्ध करून दिला आहे, त्याला MFSचे कोर्सेस म्हणतात. या कोर्सेसचं वैशिष्ट्य असं आहे की 12वीनंतर अर्न अँड लर्न पद्धतीने आपण या कोर्सेसमध्ये जाऊ शकतो. त्यातला एक कोर्स आहे जो IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटमधला आहे आणि दुसरा कोर्स आहे तो IT बॅक ऑफिस मॅनेजमेंटमधला आहे. या दोन्ही कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे 3 वर्ष 12वीनंतर तुम्हाला ॲक्च्युली ऑन द जॉब IT कंपन्यांमध्ये काम करता येतं. काम करता करता तुम्ही पगार मिळवू शकता, पगार मिळवता मिळवता तुम्ही अनुभव मिळवू शकता आणि साईड बाय साईड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा डिग्री कोर्स करू शकता, की ज्यातून तुम्हाला नंतर निश्चितपणे चांगल्या प्रकारचे जॉब हे IT किंवा ITES या इंडस्ट्रीमध्ये मिळू शकतात. त्यामुळे आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या सगळ्या ब्रँचच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे पुढे जाण्याची संधी IT क्षेत्रातनं मिळू शकते. UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा आहेत. या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांना जायचं आहे त्याच्यातच करिअर करायचं आहे, त्याही विद्यार्थ्यांना 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठली ब्रँच निवडतो याने काहीच फरक पडत नाही. कारण UPSC MPSC पासून ते अगदी स्टाफ सिलेक्शन बँकिंगपर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा, याच्याकरताचं बेसिक क्वालिफिकेशन हे कोणत्याही शाखेचा पदवीधर, BA चालतो, BE चालतो, BCOM चालतो, BSC चालतो, BBA चालतो, BCA चालतो, ॲग्री चालतो, आर्किटेक्चर चालतो, कुणीही चालतं. त्यामुळे कुठल्याही ब्रँचमधनं आपण जरी पुढं गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही हे समजून घेतलं पाहिजे. कॉमर्समध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत. जसं चार्टर्ड अकाउंटंट CA, कंपनी सेक्रेटरी CS, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट CMA अशासारखे कोर्सेस आहेत. हे तिन्ही कोर्सेस प्रोफेशनल कोर्सेस आहेत, याच्यात खूप कष्ट करावे लागतात ही वस्तुस्थितीच आहे. पण जर तुम्ही अगदी 11वी 12वीपासून कष्ट केलेत तर ह्या कोर्सेसमध्ये तुम्हाला जर यश मिळालं तर डॉक्टर इंजिनियर वकिलाच्या तोडीस्तोड असं करिअरनं उभं राहतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेग्युलर ग्रॅज्युएशन, BCOM, BBA, BCA काहीही चालू ठेवून तुम्ही साईड बाय साईड हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन मिळवू शकता. मग CA किंवा CS किंवा CMA 3 टप्पे आहेत. पहिला एंट्री लेवल एक्झामिनेशन, ती थ्रू झाल्यानंतर इंटरमिजिएट आणि ती थ्रू झाल्यानंतर फायनल एक्झाम. अशा पद्धतीने आपल्याला या प्रोफेशनल क्वालिफिकेशन्समध्ये पुढं जावं लागतं. या प्रोफेशनल क्वालिफिकेशनचं वैशिष्ट्य असं आहे
की त्याच्यात फक्त थेअरी पास करून चालत नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि एक्सपोजर घ्यावंच लागतं. से फॉर एक्झाम्पल सी ए करताना तुम्हाला 3 वर्षाचा एखाद्या सी एकडं कामाचा अनुभव घ्यावा लागतो, किंवा सी एस करताना एखाद्या सी एसकडं 15 महिन्याचा किंवा एखाद्या कंपनीमध्ये सी एस डिपार्टमेंटला 15 महिन्याचा ॲक्च्युअल कामाचा अनुभव तुम्हाला घ्यायला लागतो. परंतु ही सगळीच प्रोफेशन ही कॉमर्समधली अतिशय उत्तम प्रोफेशन्स अशी समजली जातात, ज्यातनं तुमचं अतिशय चांगलं करिअर हे उभं राहू शकतं. आता सायन्स, सायन्समध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे काय ऑप्शन्स असतात? मेडिकल, इंजिनिअरिंग, आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बी टी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, आर्किटेक्चर, फार्मसी आणि अगदी क्वचित एखादा रिसर्च फील्ड. यातल्या कुठल्याही फील्डमध्ये आपल्याला जायचं असेल तरी एक लक्षात ठेवा की 12वीनंतर एक स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम ही आपल्याला द्यावी लागेल. मग मेडिकलला जायचं असेल तर नीट नावाची एंट्रन्स एक्झाम आहे, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्याकरता जेई, मेन्स, जेई ॲडव्हान्स्ड किंवा महाराष्ट्राची सीईटी अशा एक्झाम्स आहेत. फार्मसीमध्ये जायचं असेल तरी महाराष्ट्राची सीईटी आहे. म्हणजे याचा अर्थ कुठली ना कुठली एंट्रन्स एक्झाम आणि 12वीची बोर्डाची परीक्षा अशा दोन्हीमध्ये उत्तम यश मिळवलं तर आपल्याला हे प्रोफेशनल कोर्सेस चांगल्या कॉलेजमध्ये करता येऊ शकतात. आता मेडिकलबद्दल गैरसमज असा आहे की मेडिकल म्हणजे फक्त MBBS आणि BDS, आणि आपल्याकडे दुर्दैव असं आहे की या दोन्हीच्या मिळून फक्त 3200 जागा अख्ख्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत आणि त्याकरता 2.5 ते 3 लाख विद्यार्थी दरवर्षी NEET नावाच्या एंट्रन्स एक्झामला बसतात. मग जर एवढ्याच जागा शिल्लक आहेत तर प्रत्येकाला काही संधी मिळण्याची शक्यता नाही, मग अजून काय करता येऊ शकतं? तर मेडिकलची हीच नीट दिल्यानंतर आपल्याला अनेक कोर्सेस बाकीचे उपलब्ध होतात जिथं एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण नाही. से फॉर एक्झाम्पल व्हेटरनरी सायन्स, याचं मराठीतलं नाव थोडं वाईट आहे, त्याला जनावरांचा डॉक्टर म्हणतात आणि मग आपली मुलं लगेच नाक मुरडतात. पण आज 5 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे, अत्यंत कमी फीमध्ये उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या व्हेटरनरी सायन्सनंतर आपल्याला अनेक गव्हर्नमेंट ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स लाईक बँका, इन्शुरन्स कंपन्या आणि त्याचबरोबर स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस किंवा परदेशात संधी, इथपर्यंतच्या संधी मिळू शकतात. असाच दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे फिजिओथेरपी. फिजिओथेरपीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या रोगांवर हल्ली दिली जाणारी ही अल्टरनेट थेरपी आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हा कोर्स 4 वर्षाचा आहे, ॲडमिशन त्यामधून कमी NEET स्कोरला मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कोर्समधनं एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्हीच्या ऑपॉर्च्युनिटीज आणि मेडिकलच्या मानाने कमी फीमध्ये कोर्स पूर्ण करता येतो. असाच दुसरा कोर्स आहे, त्याचं नाव आहे ऑक्युपेशनल थेरपी. असाच कोर्स अजून एक आहे, त्याचं नाव आहे स्पीच थेरपी. हे सगळे कोर्सेस 12वीनंतर NEET मार्कावर उपलब्ध आहेत. 12वीनंतर नर्सिंग नावाचं एक फील्ड आहे, अतिशय उत्तम संधी, फक्त भारतातच नाही तर जगभरात जाण्याच्या संधी. आपल्या भारतात त्यामध्ये नर्सिंगला थोडं सोशल स्टेटस किंवा मान कमी आहे, मला मान्य आहे. पण परदेशांमध्ये नर्सेसना उत्तम मान, सोशल स्टेटस आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उत्तम सॅलरी मिळते. 12वीनंतर 2 मार्ग आहेत, एक आहे नीट नावाची परीक्षा आणि 12वीची PCB घेऊन दिलेली बोर्डाची परीक्षा. याच्यातनं आपल्याला BSc नर्सिंग या कोर्सला ॲडमिशन मिळू शकते. 4 वर्षाचा हा डिग्री कोर्स आहे. दुसरा ऑप्शन आहे डिप्लोमा नर्सिंग, ज्याला कुठली CET नाही, मेन्स नाही, JEE नाही, नीट नाही, काही नाही, फक्त 12वीच्या बोर्डाच्या मार्कांवर या डिप्लोमाला प्रवेश मिळू शकतो. हा 12वीनंतरचा डिप्लोमा आहे आणि सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये चालवला जातो. तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे टेक्निशियन ऑप्शन. आज जर आपण पाहिलं सगळ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये खूप मोठं काम टेक्निशियन्स करतात, रेडिओलॉजी टेक्निशियन असेल, CT स्कॅन टेक्निशियन असेल, MRI टेक्निशियन असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन असेल वगैरे वगैरे. याच्यासाठी 12वीनंतर 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आहे. आणि NEET त्या मनाने तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी मार्कालासुद्धा हा कोर्स आपल्याला मिळू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या मध्यावर एक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. आज जगातले सगळ्या इंडस्ट्री खालीवर होतात, IT इंडस्ट्री वर जाते खाली येते, ऑटो इंडस्ट्री वर जाते खाली येते, एकच इंडस्ट्री कायम वर खाली कधीच नाही, त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध कंपन्या.
कारण माणसांचे रोग कधीच कमी होत नाहीत, त्यामुळे औषध कंपन्यांचा खप कधीही कमी होऊ शकत नाही. आणि म्हणून थोडंसं एव्हरग्रीन फील्ड ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं फील्ड आहे. 12वीनंतर दोन संधी आहेत जाण्याच्या, एक डिग्री फार्मसी, दुसरं डिप्लोमा फार्मसी. डिप्लोमा फार्मसी 2 वर्षाचा कोर्स आहे 12वीनंतर, त्याला कुठली CET नाही, नीट नाही, काही लागत नाही. 12वीच्या बोर्डाच्या मार्कांवर, अर्थात सायन्स ब्रांच लागतेच, 12वीच्या बोर्डाच्या मार्कांवर डिप्लोमा फार्मसीला प्रवेश मिळू शकतो. डिप्लोमा फार्मसी झाल्यानंतर ज्यांना तो कोर्स खूप आवडला आहे, जमला आहे, झेपला आहे, त्यांना डायरेक्ट डिग्री फार्मसीच्या सेकंड इयरला प्रवेश मिळेल. अदरवाईज ह्या विद्यार्थ्यांना फार्मसी इंडस्ट्रीमध्ये सेल्स अँड मार्केटिंगमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात, किंवा ते स्वतःचं मेडिकल शॉप काढू शकतात. डिग्री फार्मसीच्या कोर्सला मात्र 12वीची CET द्यावी लागेल. ती PCBची दिलेली चालेल किंवा PCMची दिलेली चालेल. या CET आपल्याला डिग्री फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळू शकतो, अर्थातच मेरिटप्रमाणे. आणि मग डिग्री फार्मसी पूर्ण केल्यावर औषध कंपन्यांमध्ये, कदाचित मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, कदाचित टेस्टिंगमध्ये, क्वालिटी अश्युरन्समध्ये, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये, क्लिनिकल रिसर्चमध्ये किंवा R&D सुद्धा आपल्याला प्रवेश मिळू शकतो. इंजिनिअरिंगच्या तर खरं म्हणजे महाराष्ट्रात 70 ब्रँचेस आहेत, आणि काही काही ब्रँचेस असे आहेत की एका कॉलेजला आहेत फक्त, त्यामुळे थोडासा कमी स्कोअर मिळाला CET किंवा JEE सुद्धा तरी ॲडमिशन मिळू शकते, आणि तिथे 100% प्लेसमेंट्स आहेत. नंतर से फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, एकच कॉलेज KIT कोल्हापूर, पॉवर इंजिनिअरिंग एकच कॉलेज नागपूर. त्यामुळे असे वेगळे कोर्सेसही आपल्याला थोडेसे अभ्यासावे लागतील, अर्थात ते 12वीनंतर. या प्रकारचे इंजिनिअरिंग ऑप्शन्स उपलब्ध आहेत, आणि इंजिनिअरिंगनंतर जर आपण कोर्स व्यवस्थितपणे थ्रू झालो तर एम्प्लॉयमेंटच्या आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दोन्हीच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. डिफेन्समध्ये संधी आहेत 12वीनंतर लगेच. मुलं आणि मुली दोघांकरता मिळून 4 संधी आहेत, मुलींकरता एकच आणि मुलांकरता मात्र 4. मुलं आणि मुली दोघांना ऑप्शन काय आहे, तर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हे पुण्याच्या जवळ असलेलं एक कॉलेज आहे, जिथं आर्मी किंवा डिफेन्स करताचे डॉक्टर्स घडवले जातात. मात्र ह्या ठिकाणी जायचं असेल तर मुलं आणि मुली दोघांनाही 12वीनंतर जी प्रवेशाची संधी आहे ती NEET किंवा NEET या परीक्षेच्या मार्कावरच संधी आहे. सीट्स मात्र कमी आहेत. संबंध देशात मिळून 100 मुलं आणि 30 मुली एवढ्याच घेतल्या जातात हे लक्षात ठेवा. पण हे एज्युकेशन अत्यंत स्वस्त आहे. आपण हे एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर आपल्याला कंपल्सरीली डिफेन्स फील्डमध्ये नोकरी करावी लागते, शॉर्ट टर्म निदान, ज्याला शॉर्ट सर्व्हिस कमिशन असं म्हणतात. ह्याच्यानंतर दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन हा मुलांकरता आहे. त्यातला पहिला आहे तो आहे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. इथे ॲडमिशन हवी असेल तर दर 6 महिन्याला एंट्रन्स एक्झाम असते. त्या एंट्रन्स एक्झाममध्ये मॅथमॅटिक्स हा पेपर आहे 350 मार्काचा आणि जनरल नॉलेज हा पेपर आहे 650 मार्काचा. 11वी संपल्यानंतरच्या लगेचच्या 12वी सुरुवातीच्या सप्टेंबरमध्ये सुद्धा विद्यार्थी पहिल्यांदा ही परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर 12वीच्या मे महिन्यात किंवा एप्रिलमध्ये आणि 12वीनंतरच्या सप्टेंबरमध्ये पण परीक्षा एकदा देता येईल. याच्यामध्ये वयात साधारणपणे बसणाऱ्या मुलांना 3 वेळा साधारण चान्सेस मिळू शकतात असा अनुभव आहे. ही परीक्षा थ्रू झाल्यानंतर एक इंटरव्ह्यू होतो, त्याला SSB इंटरव्ह्यू असं म्हणतात. थोडा टफ आहे, पण त्यातनं तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला NDAमध्ये प्रवेश मिळेल. 100% फ्री एज्युकेशन, राहणं, जेवण, खाण, कपडा लत्तासुद्धा फुकट सरकार खर्च करतं. आणि त्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही ठिकाणी किंवा तिन्ही त्या कुठेही आपल्याला प्रवेश मिळू शकतो. ऑफिसर म्हणून साधारणपणे 70,000 रुपये महिन्याची नोकरी मिळते. असाच दुसरा ऑप्शन महाराष्ट्रातलाच आहे, पुण्याजवळचा आहे. त्याचं नाव आहे CME, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला जायचं असेल तर तिला कुठलीही CET लागत नाही, JEE पण लागत नाही. फक्त 12वीला बोर्डाला PCM 70% मार्क लागतात. हे मार्क जर 85% असतील तर मात्र आपल्याला निश्चितपणे इंटरव्ह्यूचा कॉल येऊ शकतो. हा इंटरव्ह्यू मगाशी सांगितला तसाच NDA सारखाच इंटरव्ह्यू, SSB इंटरव्ह्यू, थोडा टफ आहे, पण त्यातनं थ्रू झालात 100% फ्री एज्युकेशन, दॅट टू इंजिनिअरिंग एज्युकेशन, हे आपल्याला मिळू शकतं. 5 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, तो
तो पूर्ण मोफत कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उत्तम 70,000 रुपये महिन्याची इंजिनियर ऑफिसर म्हणून आर्मीमध्ये जॉब मिळू शकतो. तिसरा ऑप्शन आहे तो इंडियन नेव्हीत जाण्याचा आहे, जो ऑप्शन आहे केरळमध्ये झामरीन या ठिकाणी. तिथेही जाण्याकरता 12वीला बोर्डाला 70 टक्क्याच्यावर मार्क PCM पाहिजेत. पण तेवढ्यांनी भागत नाही, मात्र त्यांची अट अशी आहे की तुम्ही JEE मेन्स दिलेली असली पाहिजे आणि JEE मेन्सच्या मार्कांवर मेरिट लिस्ट होणार आहे. त्यामुळे हा एक ऑप्शन. पण परत एकदा सगळं एज्युकेशन फुकट आणि त्यानंतर इंडियन नेव्हीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये आपल्याला ॲब्सॉर्ब केलं जातं, हा त्यातला ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे हे तीन ऑप्शन्स मुलांकरता आहेत स्पेसिफिकली ऑफिसर होण्याचे 12वीनंतरचे आर्मी नेव्ही एअरफोर्समधले. आता जसा भारत चंद्रावर गेला तसं अनेक मुलांना आपणही इस्रोमध्ये गेलं पाहिजे असं वाटायला लागलं. 12वीनंतर इस्रोमध्ये जाण्याची एकच संधी उपलब्ध आहे, ती म्हणजे एक कॉलेज आहे तिरुअनंतपुरममध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी IIST, जिथे प्रवेश मिळू शकतो. मात्र हा प्रवेश JEE ॲडव्हान्स्ड ह्याच्या मार्कावर मिळतो हे लक्षात घेतलं पाहिजे. 12वीनंतर रिसर्चच्या अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत. महाराष्ट्रातली सगळ्यात उत्तम संस्था पुण्यात आहे, त्याचं नाव आहे ISER, IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च पाषाण. मात्र प्रवेश हवा असेल तर तीन मार्गाने मिळू शकतो. एक, JEE ॲडव्हान्सला 25% मार्क आपल्याला असतील तर आपण क्वालिफाय होऊ शकता आणि मग त्याच्यातनं मेरिट लिस्टप्रमाणे प्रवेश मिळू शकतो. 25% जागा या JEE ॲडव्हान्स्डवर आहेत. दुसरं, KVPY किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, ह्यातनं जर आपण थ्रू झाला असाल तर त्याच्यावर पण 25% जागा आहेत. आणि तिसरा ऑप्शन, 12वी सायन्स घेऊन आपण पास झाल्यानंतर 12वीच्या बोर्डाला तुम्हाला किती मार्क मिळतात त्याच्यावर 12वीनंतरची सेपरेट एंट्रन्स एक्झाम ह्या ISER देता येऊ शकते. ISER जसा एक ऑप्शन आहे तसाच मुंबईला NICER नावाचा एक ऑप्शन आहे. बायोटेक्नॉलॉजी फील्डही परत एकदा रिसर्च अँड डेव्हलपमेंटचंच आहे. मात्र 11वी 12वी PCMB हे चारही विषय घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. हे चार विषय घेऊन 12वी झाल्यानंतर अनेक ठिकाणी BSc बायोटेक्नॉलॉजी हा कोर्स आहे, तेवढा करून भागणार नाही. आपल्याला MSc आणि PhD जायची ही तयारी ठेवायला लागेल. तर मात्र निश्चितपणे बायोटेक्नॉलॉजी फील्डमध्ये आपल्याला उत्तम संधी आणि उत्तमपैकी पगार या दोन्ही गोष्टी मिळू शकतात. 12वी सायन्स नंतर अजून एक ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे आर्किटेक्चर. 5 वर्षाचा कोर्स आहे 12वीनंतर, मात्र त्याची एंट्रन्स आहे वेगळी आणि त्या एंट्रन्सचं नाव आहे नाटा. या एंट्रन्समध्ये तुम्ही कसे मार्क मिळवाल याच्यावर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळेल का प्रायव्हेटला मिळेल हे समजतं. गव्हर्नमेंट कॉलेजेस फक्त 3च आहेत, 2 मुंबई आणि 1 पुणे, उरलेली मात्र सगळी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. फार फरक पडत नाही, परंतु हे प्रोफेशन हे लक्षात ठेवा. त्यामुळे नोकऱ्यांचं प्रमाण कमी आणि सगळ्यात जास्त प्रमाण हे सेल्फ एम्प्लॉयमेंटचं आहे, याचाही आपल्याला अंदाज घेतला पाहिजे. 12वीनंतर अतिशय आवडीचा कोर्स अजून एक आहे, त्याचं नाव आहे ॲग्रिकल्चर, BSc ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरला प्रवेशासाठी कुठलीही CET ह्या वर्षीपर्यंत नव्हती, पुढल्या वर्षी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र 12वीनंतर ॲग्रिकल्चरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडं एक उत्तम अपॉर्च्युनिटीजचा खजिना उभा राहतो, कारण ॲग्रिकल्चरमध्ये अनेक स्पेशलायझेशन्स आली आहेत. बायोटेक्नॉलॉजिकल ॲग्रिकल्चरपासून ते फूड टेक्नॉलॉजीपर्यंत ॲग्रिकल्चरमध्ये संधी आहेत. फूड टेक्नॉलॉजी हा विषय तर असा आहे की बहुतेक सगळ्या इंडस्ट्रीज आता फूड इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतायत, त्यांना फूड टेक्नॉलॉजीज लागतात, ही वस्तुस्थिती आहे. 12वीनंतर काही डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि अतिशय रोजगारप्रवण आहेत. से फॉर एक्झाम्पल, डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी पुण्यामध्ये DE सोसायटीच्या आवारात आहे. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे, 12वीनंतरच्या 12वीच्या बोर्डाच्या मार्कांवर प्रवेश, 2 वर्ष थेअरी शिकायची, 1 वर्ष ॲक्च्युअली प्रॅक्टिकली इंडस्ट्रीमध्ये कामच करायचं, जेणेकरून हा 3 वर्षाचा कोर्स पूर्ण होईपर्यंत 1 वर्ष अनुभव आलेला असतो आणि 2 वर्ष थेअरी शिकलेली असते. त्यामुळे 100% प्लेसमेंट्स या विद्यार्थ्यांच्या होतात. असाच अजून एक कोर्स आहे, तो मुंबईला आहे, डिप्लोमा इन रबर टेक्नॉलॉजी. इथेही 2.5 वर्ष थेअरी, 6 महिने ॲक्च्युअल इंडस्ट्रीत काम आणि त्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रीत चांगला जॉब मिळू शकतो. हे सगळा पॅनोरमा तुमच्यापुढे मांडण्याचं कारण एवढंच होतं की संधी अमाप आहेत, कुठल्याही फील्डमध्ये गेलात तरी संधी आहेत. एक
क्लॅरिफिकेशन करतो, कारण मला नेहमी पालक आणि मुलं हा प्रश्न विचारतात, का हल्ली स्कोप कशात आहे? या प्रश्नाला उत्तर नाही, कारण स्कोप प्रत्येकच फील्डमध्ये आहे. टॉप 20% मुलांसाठी आणि कुठल्याही फील्डमध्ये गेलात तरी स्कोप नाही बॉटम 20% विद्यार्थ्यांसाठी. याचा अर्थ फील्डवर स्कोप नसतो, त्या फील्डमध्ये आपण कुठं आहोत याच्यावर स्कोप ठरतो. ह्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी आत्ता ब्रँच निवडताना, मी मगाशी सुरुवातीला जसं सांगितलं, आपली आवड आणि त्याहीपेक्षा आपली नावड या दोन्हीचा मेळ घालून मग ब्रँच आणि त्याच्यानंतर पुढं काय मिळणार हे लक्षात घेऊन ब्रँच निवडावी. मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तम आणि उज्ज्वल यश हे नक्की मिळणार आहे. त्याकरता आपण चांगलं करिअर निवडा आणि त्याहीपेक्षा जास्त जे करिअर आपण आवडीने निवडलेलं आहे त्याच्यात झोकून देऊन कष्ट करा. कुठेही कष्टाला कमी पडू नका. आपण जितके परिश्रम कराल तेवढे आपण वरच्या 20% याल आणि त्या वरच्या 20% आल्यानंतर तुम्हाला करिअरच्या अतिशय चांगल्या आणि भरपूर अपॉर्च्युनिटी मिळतील. आपल्या सगळ्यांना पुढच्या करिअरकरता मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. मुझे अपने दोस्तों के जैसे बैंकिंग में करियर बनाना था, इसलिए मैं उनके साथ प्रेपरेशंस करने लगा, पर रिजल्ट्स आए तो सच्चाई का सामना हुआ. तभी मुझे MKCL क्लिक का एक लीफलेट मिला. मैंने MKCL का क्लिक टेलीकोर्स लिया और जम के मेहनत की और फ्रीलांस नेटवर्क से काम भी आता गया. और आज अपने छोटे से कंपनी से मैं कई कंपनियों के अकाउंट संभालता हूँ. अब मेरे सपनों ने उड़ान भर दी है. थैंक यू क्लिक.